हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? हर्षद ऑर्टाय ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गाईज, उद्या आहे वट पौर्णिमा, आणि सर्वप्रथम तुम्हा सर्व लेडीजला माझ्याकडून वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या लेडीज म्हणजे वट पौर्णिमेच्या वाट बघत असतात की आपल्या नवऱ्यासाठी पूजा करायची असते त्यासाठी. तर फायनली तर उद्या वट पौर्णिमा आपली आली आहे, त्यासाठी मी स्पेशल तुमच्यासाठी हा लुक शेअर केलेला आहे. तर मी हा मेकअप लुक जो केलेला आहे, आय होप मला बघून आवडलाच असेल. तर हा लुक मी पुढे व्हिडिओच्या पुढे दाखवलेला आहे, तर नक्की व्हिडिओ तो लास्टपर्यंत बघा. पूर्ण मी डिटेल सांगितली आहे नॉर्मल मेकअपची, तर नक्की तो व्हिडिओ बघा आणि कसा वाटत नक्की मला खाली कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात पहिले म्हणजे मी काय मोठी मेकअप आर्टिस्ट नाही आहे, मी जसं मेकअप करते तसंच माझ्या तुमच्यासोबत हा मी लुक शेअर केलेला आहे. आणि हा लुक असा आहे की नॉर्मल आहे, म्हणजे ज्या लेडीज घरामध्ये राहतात आणि त्यांना जास्त मेकअपची सवय नसते त्यांच्यासाठी हा लुक मी तयार केलेला आहे. नॉर्मल आणि एकदम लाईट मेकअप आहे, जास्त काहीच प्रॉडक्ट यूज केलेला नाही. कसा वाटला नक्की हा लुक मला सांगा. त्यासोबत साडी वगैरे वेअर करून दाखवली आहे, ग्रीन साडी घालतात वट पौर्णिमेला, त्याच्यामुळेच मी हा ग्रीन साडी वगैरे घालून लुक शेअर केलेला आहे. तर माझा वट पौर्णिमेचा ब्लॉग पण येणार आहे, तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. आणि कोणी नवीन असेल तर नक्की त्यांनी पण लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला, माझा हा तुम्हाला लुक कसा वाटतो ते पण सांगा, आणि वट पौर्णिमेचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. त्यावेळेस पण माझा वेगळा लुक असणार आहे, हा जस्ट मी तुमच्यासाठी व्हिडिओ लुक शेअर केलेला आहे. हाय सर्वांना, तर मी आता मोठा सावित्रीचा मेकअप तुम्हाला करून दाखवणार आहे, आणि क्विक आणि झटपट मेकअप असणार आहे आपला, आणि कमी साहित्यामध्ये करणार आहे. काय काय लेडीजकडे जास्त म्हणजे सामान नसतं, जास्त कॉस्टली सामान नसतं, आणि हे सगळे लो बजेटचे सामान मी यूज करणार आहे. आपले लोकल मार्केटमध्ये पण हे सामान इझिली भेटतं तुम्हाला, मी पण लोकल मार्केटमधून हे सामान आणलेले आहे. तर आता मी मेकअपला स्टार्ट करते. सगळ्यात पहिले आपला फेस क्लीन करून घ्यायचं, मी माझं फेस क्लीन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लावायचं आहे सनस्क्रीन लावायचं, कारण का आपण वट पौर्णिमेला दुपारी जातो, ॲक्च्युली 12 च्या नंतरच जातो, त्यामुळे ऊन असतं. तर सनस्क्रीन लावायला विसरू नका, सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यासाठी खूप खूप गरजेची आहे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा सनस्क्रीन लावून घेते. छान अशी सनस्क्रीन लावायची आपल्या चेहऱ्यामध्ये, मस्तपैकी ऑब्झर्व झाली पाहिजे अशा पद्धतीने लावायची. जास्त घाई करायची नाही मेकअप करताना, थोडा रिलॅक्समध्येच मेकअप करायचा. आणि कुठल्या प्रोडक्ट लगेच नाही लावायचे, एक एक प्रोडक्ट लावल्यानंतर 2-2 मिनिटांनी थोडं थांबायचं, नंतर दुसरे प्रोडक्ट लगेच आपण ॲप्लाय करायचे. मग कसं होतं, सगळं एकदम लागल्यावर मग आपलं असं पाहिजे तसं लुक येत नाही त्याच्यासाठी. आणि सगळ्यात पहिल्यांदा सांगते, मी काय मेकअप आर्टिस्ट वगैरे असं काही नाही आहे, मी जे जसं घरामध्ये करते बघूनच शिकलेली आहे, तसंच मी करते. तर आपलं हे जाऊन क्रीम लावून झालेली आहे, बघू शकता क्रीम लावल्यावरती जरा व्यवस्थित छान वाटायला लागली चेहऱ्याला. त्यानंतरला मॉइश्चरायझर क्रीम माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी सनस्क्रीनमध्येच हे करणार आहे. हाय पण ती संपली आहे माझ्याकडे, आता सुद्धा अवेलेबल नाही आहे. तर ते झालं, त्यानंतरला मी आता इथे सगळे प्रोडक्ट काढून ठेवलेले आहेत. आणि त्यानंतरला मी इथे घेतलं आहे फिटचं उडा कलरचं मी फाउंडेशन घेतलं आहे. मी ॲक्च्युली 2 फाउंडेशन मिक्स करणार आहे, एक फिटचं कलर आणि हुडा ब्युटीचं घेतलं आहे. इथे बघू शकता हुडा ब्युटीचं आहे, जसं कॉस्टली नाही आहे, म्हणजे असं लोकल मार्केटमधूनच मी पण हे घेतलेलं आहे. आणि मॅट फिनिशिंग देतो फाउंडेशन, कवरेज पण देतो, छानपैकी कवरेज देतो आणि मॅट आहे. बघू शकता बघा असं फाउंडेशन आहे. हे दोन्ही मिक्स करून मी लावणार आहे. थोडं थोडं अमाऊंट घ्यायचं, कारण जास्त नाही घ्यायचं. दोन्हीचे पण मी थोडी थोडी अमाऊंट घेऊन लावते, म्हणजे एक एक ड्रॉप मला इनफ आहे. आणि हा माझा शेड असाच आहे, त्यामुळे मी हा लावते. तुमचा शेड असेल त्या पद्धतीने तुम्ही चॉईस करू शकता. आता हे दोन्ही मिक्स करणार आहे मी असे. त्यानंतर पाहिजे तिथे असं आपल्याला लावून घ्यायचं. नेकला पण लावायला विसरू नका, नाहीतर मग आपला नेक आणि फेस इवन नाही दिसणार, म्हणजे ते वेगवेगळं दिसणार. चेहरा पांढरा आणि मान आपली अशी काळी काळी दिसेल, त्यासाठी नेकला पण लावायला विसरू नका. त्यानंतर माझ्याकडे हे ब्युटी ब्लेंडर आहे, त्याच्यामुळे मी डॅप डॅप करून त्यांना सगळीकडे ब्लेंड करून घेणार.
जास्त अशी घातल्याची रगडायची गरज नाहीये. स्मूथपणे टाइम घ्यायचा आणि स्मूथपणे सगळं ब्लेंडिंग करून घ्यायचं. आणि इथे कसं माझं सेटअप तयार केलेलं आहे स्पेशल लुकसाठी. आणि आपल्या कानाला पण लावा थोडंसं. कन्सिलर कशासाठी लावतो जे आपले डार्क स्पॉट वगैरे असतात त्यास ते हाईट करण्यासाठी आपण यूज करतो. तर मला स्पेशली इकडे डार्क स्पॉट आहे. आणि कन्सिलर मी घेतला आहे एलेगर प्रोचा घेतलेला आहे हाईट कन्सिलर. माझा हा शेड आहे त्यामुळे मी हा शेड घेतला आहे. छान आहे, बजेट फ्रेंडली आहे आणि खूप म्हणजे छान कव्हरेज देतो हा. आपले पिंपल्स असे डार्क वगैरे राहतात ना ब्लॅक ब्लॅक, त्याच्यासाठी जास्त यूज करायचा. पुन्हा आईजला इथे क्लीन हे करा कारण का आपली आईज ब्लॅक ब्लॅक राऊंड दिसतात ना. जिथे ते तुम्हाला वाटतं तिथे तिथे कन्सिलर लावा. ठीक आहे, जिथे वाजे तिथे मी लावलेले आहे आता. त्यानंतर हे पण आपल्याला अशा पद्धतीने ब्लेंड करायचं. आणि याच्याने स्किनला काहीच होत नाही, म्हणजे याचे पिंपल्स वगैरे येत नाही, स्किन पण ड्राय वगैरे काहीच होत नाही. खूप छान कॉम्पॅक्ट पावडर आहे याच्याने पण मी याच्याने ब्लेंडरनेच यूज करते कारण मला ब्लेंडरनेच ही पावडर लावलेली आवडते. ब्रश आहे माझ्याकडे पण मी ब्रश जास्त यूज नाही करत, मला ब्लेंडरनेच सगळीकडे ब्लेंड झालेलं छान वाटतं मला. इथे सगळीकडे पावडर व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला कानाला इथे मानेला. यायचं आहे मेन म्हणजे आपल्या आईज मेकअपकडे. तर आईज मेकअपला मी नॉर्मल म्हणजे मी एकच शेड यूज करणार आहे. म्हणजे साडी ज्या पद्धतीची आहे त्याच्या काठामुळेच मी माझा गोल्डन शेड आहे ना तो मी यूज करणार आहे. हा गोल्डन शेड आहे आईचा आणि हा मी यूज करणार आहे कारण का माझी जी साडीची बॉर्डर आहे ना ती गोल्डन आहे कारण आणि मॅचिंगच मी आईज मेकअप करत असते. मग साडीचा कलर वेगळा आणि आईचा कलर वेगळा तर ते बरोबर नाही वाटत मला. आणि सकाळी उन्हामध्ये जायचं असल्यामुळे ते जरा आपण असं गोल्डनवाला यूज करायला का चमकून दिसतं छान वाटतं आपल्या लुक चेहऱ्याच्या लुकला छान वाटतं. त्याच्यामुळे ह्या मी गोल्डवाला आय शॅडो यूज करणार आहे आणि सिंगल आहे हा. आपण ॲज अ हायलायटर पण यूज करू शकतो. हे बघा अशा पद्धतीचा आहे आणि याचा कव्हरेज खरंच खूप छान येतो गाईज. बघू शकता हे बघा लगेच चमकतो. त्यामुळे जास्त नाही मी थोडंसं आपल्या हातानेच मी असं सहज लावणार आहे. आता आपलं हे आय शॅडो पण लावून झालेलं आहे गोल्डनचा. त्यानंतर आपल्याला काजळ लावायचं सॉरी लायनर लावायचंय. तर मी लायनर असं लावते पेनवाला माझं लायनर आहे. तुमच्याकडे जर वॉटरप्रूफ असेल तर डायरेक्ट ते पण तुम्ही यूज करू शकता. तर मला जास्त मी प्रिपेअर ह्याच्याने करते
तर मी आता लाइनर लावून घेते आणि लाइनरचं नाव इथे सगळं गेलं आहे कारण का ही लाइनर माझं खूप जुनं आहे। तर छान आहे, बजेट फ्रेंडलीच आहे लाइनर आणि आता मी ती लावून घेते। तुम्हाला जर लाइनर लावायला जमत नसेल तर तुम्ही काजळ लावा, त्याच्याने पण लुक छान येतो। गरजच नाही की लाइनर तुम्ही यूज केला पाहिजे, ज्यांना आवडतं ज्यांना व्यवस्थित लावले तर त्यांनी लावू शकता, नाही तर तुम्ही अदरवाईज तुम्ही काजळ जरी लावलं तरी खूप छान सुंदर लुक येतो। मी काहे आय लाइनर लावून घेते। विंग वगैरह काहीच यूज लाइनर यूज केला नाही कारण का आपला हा ज्या गृहिणी घरी असतात त्यांना मेकअप बद्दल काहीच आयडिया नसते, त्यांच्यासाठी हा मेकअप लुक आहे स्पेशली। तर मी असं विंग वगैरह काहीच नाही लावलं, तर डायरेक्ट पेनने असं असं आपलं हे अप्लाय केलेलं आहे। त्यानंतरला बारी येते काजळची। काजळ आहे माझ्याकडे एडीएचं काजळ आहे आणि खूप छान आहे, लॉंग लास्टिंग काजळ आहे आणि खूप डार्क आहे। वन स्ट्रोकमध्येच तुम्हाला त्याचा इफेक्ट भेटू शकतो, हे बघा। फक्त एकदाच अप्लाय करायचं, असं खूप छान काजळ आहे हे। बघा दोन्ही डोळ्याला मी काजळ लावलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ऍब्रो फिल करायचे। तर आता मला ऍब्रो फिल करायचे, त्या ऍब्रोसाठी मी ऍब्रो पेन्सिल घेतली आहे आणि फिल करते। ऍक्च्युली माझे ऍब्रो खूप वाढले आहेत कारण का मे महिना आहे आणि कुठे जात नाही, घरीच आहे, स्कूलला वगैरे सुट्टी झाल्यामुळे मी काय ऍब्रो वगैरे केलेच नाही। म्हणजे आता स्कूल चालू आणि त्यावेळेस ऍब्रो वगैरे करायला येते, सो आता ऍब्रो खूप वाढले तर आता मी फिल करून घेते त्याला पटकन। तर आपलं आता हे देखील झालं आहे। त्यानंतर आपलं तर राहिलं आहे सगळ्यात लास्ट, म्हणजे सेकंड लास्ट राहिलं आहे सॉरी, तर हायलायटर राहिला आहे। आणि हायलायटर मी कुठला हायलायटर आहे माझ्याकडे, शिवानाचा हायलायटर बघू शकता, शिवानाचं आहे। मला मी जास्त जिथे पाहिजे तिथेच लावते, सगळीकडे हायलायटर करत नाही आणि मोस्टली म्हणजे ज्या आपण लेडीज आहे त्यांना हायलायटर म्हणजे लावत नाहीत, त्या ज्या त्यांना सवय असं त्याच लावतात। तर मी थोडंसं लावते, जास्त लावत नाही आहे, म्हणजे जे नॉर्मल मेकअपच माझा आज आहे त्यामुळे मी नॉर्मलच सगळं दाखवणार, जास्त उगाच हायलाईट करून मी दाखवणार नाही आहे तुम्हाला। सो मी थोडं थोडं जिथे मला गरज आहे तिथेच मी अप्लाय करणार। आता मी फर्स्ट ऑफ ऑल अप्लाय करते।
हाताने का करते कारण का मला थोडीशी सामान घ्यायची आणि तिथेच मला यूज करायचं आहे म्हणून मी ह्याने करते हाताने नोजला झालंय बघा नोजला हायलाइट का करते मी कारण का दिसताना समोर असा इफेक्ट छान येतो आणि व्हिडिओ शूट वगैरे आपल्याला करायचे असतात फोटोज काढायचे असतात तर छान वाटतं आपल्याला नंतरला कुठे करायचं आहे आपल्या इथे चीक वरती करायचं थोडीशी स्माइल करायची ब्लश वगैरे नाही यूज करत काहीच मला ब्लश वगैरे आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ब्लश वगैरे यूज करू शकता मला आवडत नाही त्यामुळे मी ब्लश स्किपच करते मी अदरवाईज एनी टाइम मी ब्लश यूज करत नाही त्याच्यामुळे मी फक्त हायलायटरच लावते आणि थोडी थोडं अमाऊंट मध्ये लावणार आहे बघू शकता बघा स्माइल करायचे दिसत नसेल पण मी झूम करून तुम्हाला दाखवते केवढं लागलं आहे आणि ते फोरहेडला लावणार आहे त्यानंतर आपल्या इथे लावायचं त्यानंतर आपल्या आयब्रो हाईड करण्यासाठी इथे वरती लावायचं जिथे तिथे मला गरज होती तिथे तिथे मी हायलायटर लावलेला आहे मे बी तुम्हाला समजा मेकअप करताना जास्त दिसत असेल पण ते नंतरला हायलायटर कमी कमी होत जातो जसं आपण आता आपल्याला घामता येतो सर्वांना ज्यामुळे ते सगळं मेकअप जो आपला आहे तो सगळं सेट होऊन जातो त्यामुळे पहिल्यांदाच मेकअप करताना नमस्कार तुम्ही जास्त गेलं तरी घाबरू नका नंतरला परत लाईट होणारच आहे त्यानंतर आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची याच्यासाठी मी 3-4 शेड घेतलेले पण मला ज्या साडीवर सूट होणार आहे मी तीच लिपस्टिक लावणार आहे तर मी ग्रीन कलरची साडी आहे सॉरी ग्रीन कलरची माझी साडी त्यामुळे मी पिंक कलरची लावणार आहे आणि लिपस्टिक मॅट आहे सगळ्यात लास्टला मेकअप सेटिंग स्प्रे हा SFRचा आहे कलरचा आणि हा प्रो मेकअप सेटिंग स्प्रे आहे तर हा यूज करते तर आपला हा मेकअप सेटिंग स्प्रे तर थोडासा मी असा हलवणार आहे आणि मारणार आहे आणि मेकअप सेटिंग स्प्रे गरजेचा आहे कारण का आपला खरंच जसा हाय लुक तसाच राहतो शेवटपर्यंत आणि घामाने थोडासा वर खाली होऊ शकतो पण राहतो त्याच्यामुळे हा मेकअप सेटिंग स्प्रे मी यूज करते आणि थोडासा असं आपल्या हाताने थोडंसं हे करायचं किंवा फॅनवरती सुकून द्यायचा बरोबर आपला मेकअप सेट होतो आपला मेकअप सेटिंग स्प्रे मारून पण झाला आहे आणि आपला मेकअप मस्तपैकी आपल्या फेसमध्ये ऑब्झर्व झालेला आहे आणि एकदम छान लुक आलेला आहे आता मी साडी वगैरे घालून तयारी होणार आहे प्रॉपर तर तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला मला नक्की सांगा आणि आता मी साडी वेअर करते बघू शकता खूपच छान मेकअप झालेला आहे लाईट वेट आहे जास्त काहीच यूज केलं नाही आहे आणि एकदम आपला सिम्पल पाहिजे तसाच लुक आहे तर कसं झालं नक्की सांगा मला आणि आता मी साडी वगैरे वेअर करते सगळं ज्वेलरी वगैरे घालते आणि भेटते तुम्हाला मग चलो बाय तर बघू शकता फायनली माझा लुक असा झालेला आहे साडी वगैरे वेअर केली आणि ज्वेलरी वगैरे वेअर केली मी जरा वेगवेगळ्या टाईपचे मला ज्वेलरी वेअर करायला आवडतं तसं मी वेअर केलेलं आहे तर बघू शकता बँगल्स वगैरे घातलेत मॅचिंग मॅचिंग आणि फिंगर रिंग घातली आहे मस्तपैकी अशी डायमंडची आहे आणि इयरिंग पण घातलेली आहे झुमके घातले तर तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही घालू शकता मला हे झुमके आवडते कारण की मल्टी कलरचे आणि माझ्या साडीवर मॅच होण्यासारखे आहेत त्याच्यामुळे मी घातले आणि केस वगैरे म्हणजे साधीच केस वगैरे मी बांधलेले आहेत जास्त काही हे केलं नाही आहे आणि बघू शकते